साक्री तालुक्यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कासारे येथे माजी सैनिक संजय अहिरराव यांनी भेट दिली. शाखा प्रबंधक अधिकारी कर्मचारी हजर नसल्यामुळे बँक ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही अधिकारी हजर नसल्यामुळे हजर असलेले कर्मचारी हा पेपर चुकीचा तो पेपर चुकीचा मॅनेजर यांना विचारा अशी कारणे देत आहेत. मॅनेजर हजर नसल्यामुळे ग्राहकांची कामे होत नाहीयेत, त्यामुळे नागरिकांना बँकेतून घरी परत जावं लागते. तरी वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, बँकेचा स्टाफ वाढवावा अशी मागणी ग्राहकांकडून होताना दिसतीये. अनेक ग्राहक खेड्यापाड्यातून आपली मोलमजुरी बुडवून बँकेच्या कामासाठी आलेल्या लोकांची कामे होत नाहीयेत, शेतकऱ्यांची कामे होत नाहीये, त्यामुळे याची दखल वरिष्ठ घेतील का आणि बँकेत अधिकारी हजर राहतील का, आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शेतकरी येऊन वापस जात आहे, तिथं लक्ष घालणारा कोणी नाही आहे. सदर माझी एक विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की शाखा कासारे शाखेला अजून मेन पॉवर द्यावी आणि शेतकऱ्यांचे कर्जाचे याचे सर्व कामं तातडीने व्हावे, ही माझी नम्र विनंती. बरं, शेतकऱ्यांना काय काय अडचणी येत आहेत? शेतकऱ्यांना अडचणी येत आहे, कर्जासाठी फाईल आणताय, फाईल घेऊन वापस जात आहे. असं तीन तीन महिने झालेले फाईल असेच पेंडिंग पडलेले आहे आणि हे नाही, एक कागदासाठी प्रत्येक हे घेऊन या, एकच दिवसात एक कागद देत आहे असा कुठला रूल आहे? आणि 5,000 जर आई म्हातारी वय वर्ष 90 आहे, त्या आईला जर 2,000 भेटू शकत नाही, अना शिपाई मेडिकल सर्टिफिकेट आणून सुद्धा कॅशियर वापस करतो, हे आईंना आणा आईंना कुठल्या पद्धतीने शाखेने शिपाई पाठवावं आणि त्यांच्या अडचणी दूर कराव्या, हे माझी शासन प्रमुखांना विनंती. दबोईसाठी कल्पेश मिस्तरी, धुळे.